हद्दवाढ भागातील विकासाला विरोध करणाऱ्या नगरसेवकांना सद्बुद्धी देण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सिद्धरामेश्वराची महाआरती केली. हद्दवाढ भागाच्या विकासासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तयार केलेल्या शासकीय यादीप्रमाणे जुळे सोलापूर भागाचा विकास झाला पाहिजे अशी मागणी करत भाजपातील सहकार मंत्र्यांच्या गटातील नगरसेवकांनी हद्दवाढ भागातील नागरिकांसह सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये जाऊन सामुदायिक आरती केली. हद्दवाढ भागातील नागरी विकास कामाकरिता पालिकेच्या सभागृहाने यादी तयार केली होती. भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी तीच यादी कायम ठेवली, पण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदारसंघाच्या विकासाचा मध्य साधत पालिकेच्या यादीला छेद देत शासन मान्यतेनं नवी यादी तयार केली आणि तसे आदेश देखील पालिका प्रशासनाला दिले. पण विरोधी पक्ष आणि पालकमंत्र्यांच्या नगरसेवकांनी शासकीय यादीला विरोध करत पालिकेच्या सभागृहाचे अधिकार अबाधित ठेवावेत अशी मागणी करत सहकार मंत्र्यांना विरोध करण्यात आला. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन शनिवारी सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाआरती करत विकास कामांना विरोध करणाऱ्या नगरसेवकांना सद्बुद्धी देवो अशी कामना सिद्धरामेश्वर चरणी केली. पहिले विकास फिर टॅक्स असा पवित्रा घेत जुळे सोलापूर भागाचा विकास झाला पाहिजे अशी एकमुखी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. गेले 25 वर्ष झालं आमचं जुळे सोलापूर, त्यातील त्यात सिंधू विहार हे सगळ्याच रस्ते म्हणा, ड्रेनेज म्हणा, पाईप पाण्याची पाईपलाईन म्हणा, ह्याच्यामधून वंचित आहे. लाईट पण नाही आहे इथे, सगळे वृद्ध असून रस्ते अजिबात चांगले नाही आहे. तर हा जो निधी दिलेला आहे हा निधी आम्हाला मिळालाच पाहिजे आणि आमची ही कामं झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही उपोषण करू आणि आंदोलन पण करू सगळ्या महिलावर. आणि जुळे सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे, लाईट ड्रेनेजचं रोडचं काम व्हायचं आहे आणि नळाची कामं जी राहिलेली रखडलेली आहेत ती कामं सुद्धा होण्यासाठी लेटर दिलं तरी येत नाहीत आणि जास्त पैसे मागतात. आधीचं कनेक्शन असताना पैसे मागायला नको आहे, हाय त्या कनेक्शनवर फक्त 500 पावती पाहून कनेक्शन द्यावं, कुणाचे जे प्रॉब्लेम पाण्याचे आहे ते करावे आणि आमचा निधी आम्हाला मिळालाच पाहिजे, जुळे सोलापूर सरकार झालाच पाहिजे. आम्ही मूलभूत सुविधा वंचित आहोत, आमच्या इथं ड्रेनेज आणि रस्ते आणि प्राणीची कुठल्याही प्रकारची सोय नाही. आमचा भाग हा डिमांडच्या लगत असून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आमचं इमिजिएटली डेव्हलपमेंट होणं फार आवश्यक आहे. जुळे सोलापूरमध्ये आमचा हा क्रीम एरिया गणला जातो, परंतु या मूलभूत गोष्टीपासून सुद्धा आम्ही वंचित आहोत. गेली 35 वर्ष आम्ही रेग्युलर टॅक्स पेयर असून सगळे आमचे मेंबर 5% आम्ही कन्सेशनला घेऊन टॅक्स भरतो 35 वर्ष, पण तरी आम्हाला या मूलभूत सोयी मिळू नये त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. तर आणायचा गव्हर्नमेंटकडनं जुळे सोलापूरसाठी जो निधी मिळालेला आहे तो आमचा ट्रान्सफर न करता आम्हाला आमच्या इकडेच खर्च करून आम्हाला या मूलभूत सुविधा तर कमीत कमी मिळाव्यात हीच आमची अपेक्षा. काही जरी झालं तरी मी हद्दवाढ भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असे अभिवचन देत हद्दवाढ भागाच्या नागरिकांचा सत्कार महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वीकारला. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी आणि भाजपा शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमच्यापर्यंत येत असताना जर कुणी आम्हाला विरोध करत असतील तर त्या विरोधकांचा धिक्कार देखील करणार आहोत. आणि महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अतिशय खंबीरतेनं सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर
शोभाताई बनशेट्टेंनी हद्दवाड भागातल्या जनतेच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतली, त्यांचा आभार मानून त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही येणार आहोत अशा प्रकारचा निरोप आला। म्हणून आम्ही आमच्या नगरसेवकांच्या समवेत आज या हद्दवाड भागातल्या लोकांच्या भावनांसोबत आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्यासाठी। विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की सभागृहाचे नियम डावलून किंवा सभागृहाला कमी लेखून मंत्र्यांनी अशा पद्धतीची यादी तयार करणं म्हणजे महापौरांचा अपमान आहे, सभागृहाचा अपमान आहे। विरोधी पक्षाला काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या, तो त्यांचा अधिकार आहे। या संदर्भामधल्या आवश्यक त्या प्रश्नांचा चर्चा सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये झालेली आहे आणि या संदर्भामध्ये कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्या संदर्भातलं उत्तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर अविनाश ढाकणे साहेबांनी दिलेलं आहे। या प्रसंगी नगरसेवक नागेश वल्ल्याळ, संतोष भोसले, राजेश काळे, अविनाश बोमड्याल, सुभाष शेजवाळ, नगरसेविका संगीता जाधव, अनिता कोंडी, मनीषा हुत्से, वरलक्ष्मी पुरुड, अश्विनी चव्हाण, राजश्री चव्हाण, भाजपा शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।